नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो. शिवशंभू संघटनेच्या वतीने गणेश जाधव यांच्या पंढरपूर येथील आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा. आंतरवाली सराटी जिल्हा जालना येथील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे व मराठा समाजाला सरसकट कुणबीचे दाखले मिळावे अशा प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपतींचे सेवक गणेश जाधव यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला शिवशंभू संघटनेचा जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी शिवशंभू संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादेव पवार, कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल डुबल, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख सदाशिव जमदाडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ शरद ताड, देवराज जावळे, संजय पवार उपस्थित होते. राज्यभर आंदोलन चालू आहे, प्रत्येक ठिकाणी मोर्चे चालू आहेत, उपोषण चालू आहेत. आज पंढरपूर या ठिकाणी आमचे जे बंधू गणेश भाऊ जाधव हे आज आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले. आज चौथा दिवस आहे, त्यांनी अन्न त्याग केलेला आहे मराठा उपोषणासाठी. आणि महाराष्ट्रातनं बऱ्याच ठिकाणी आंदोलन होते, उपोषण होते, बऱ्याच जणांनी स्वतःच्या जीवाची आहुती दिली. सरकारला अजून किती बलिदान हवेत ते माझं एक त्यांना विचारणे आहे सरकारला, की तुम्हाला कोणतं सरकारी का तुमचं राजकारणाचं काम करायचं असलं की कार्यालय कधीही उघडली जातात, तुमची पाठी उघडली जातात, सुट्टीही दिवशी उघडली जातात. मात्र मराठा आरक्षणाला यायचं म्हटलं की तुमचं नेमकं गोडं कशात अडतं हे मला समजत नाही. आज या ठिकाणी मी सकल मराठा समाज व शिवशंभू संघटनेच्या वतीनं पंढरपूर इथं बसलेल्या माझ्या गणेशभाऊ जाधव याला पाठिंबा, जाहीर पाठिंबा देतो.